वेळ सकाळी 6:00 सुमारासची. नेहमीप्रमाणे पुण्यातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी जात असताना एकदम एक किंचाई ऐकू येते आणि क्षणात दिसतं ते म्हणजे त्या रोडवर रक्ताचं थारोळं. एक भरधाव येणाऱ्या PMPML बसखाली येऊन एका निष्पाप श्वानाचा मृत्यू होतो. बस एवढी वेगात असते की काही अंतर हे कुत्रं गाडीबरोबर अक्षरशः फरफटत जातं. संपूर्ण प्रकार घडलाय तो पुण्यातील कोथरूड भागात. बस चालकाच्या याच कृतीमुळे कोथरूड परिसरातील राहणाऱ्या या महिलेचा संतापाचा उद्रेक होताना दिसतोय, त्याचबरोबर तिचे अश्रू देखील अनावर झालेत. लहानपणीपासून ज्या कुत्र्याला आम्ही सांभाळलं होतं 12 वर्ष, तो फक्त रस्त्यावर बाहेर पडला आणि तो स्प्रेड ऑफ होता. त्याला आम्ही रेस्क्यू केलेलं, आमच्या फॅमिलीचा एक मेंबरच होता तो. तो फक्त बाहेर पडला आणि रस्ता क्रॉस करत असताना त्याला PMT घसटत इतक्या लांब तिथपर्यंत नेलं, त्याचे सगळे आतडे बाहेर आले. एकतर हा इंटरनल रोड आहे, तो पण हॉस्पिटलच्या समोरचा. PMT इतक्या जोरात चालवणं हे अतिशय वाईट आहे. याच्यावर आम्हाला ॲक्शन घेणारच होतं, आम्ही घेतोय. आम्हाला कोण आहे तेही कळलंय, PMT नंबर किंवा ती कुठल्या रूटची होती हेही कळलंय. इथे या ठिकाणी लहान मूल, कुठलंही म्हातारा माणूसही असू शकतं, जीत ग्राउंड परिसरात सगळे चालायला येतात. या स्पीडने वाहन चालवणं हे अतिशय अयोग्य आहे. त्या कुत्र्यात सगळं आतड्यापासून सगळं बाहेर आलं. हा PMT मार्ग आहे का? हा नाहीये. 6 वाजेपर्यंत फक्त अलाउड आहे, कारण बाहेर मेट्रोचं काम चाललंय. आणि ही घटना अराऊंड 7:15 ते 7:30 दरम्यान झाली आहे, जेव्हा अलाउड नव्हतं. त्यानंतर देखील 2 PMT जोरात आल्या. आम्ही आवाज चढवला की थांबा, तुम्ही इकडनं गाडी घेऊ नका. त्यावेळेला थांबवल्या आणि बाहेरनं जायला लागले PMT. आणि आमचा कुत्रा गेलाय. तो ताई तुमचं नाव काय? श्वेता गर्गे. लहानपणापासून त्याला सांभाळलं होतं. आणि आज या ठिकाणी हे खूप दुःखद झालं आहे आमच्यासाठी. हा रहिवासी भाग आहे. अनेक लोक पहाटेपासून फिरायला येत असतात. अरुंद असलेल्या या रस्त्यावरून बस नेताना चालकाने वेगाचे भान राखणे गरजेचं होतं असं नागरिक सांगतायत. कोथरूडचा आमचा पौड रोडच्या पलीकडचा पॅरल रोड आहे आणि जीत ग्राउंड आहे आमच्या घरासमोर. आणि हा जो सह्याद्री कॉर्पोरेट ऑफिस आहे आणि लोक या जीत ग्राउंडच्या परिसरात फिरायला येतात. आणि आता मेट्रोचं काम चालू आहे म्हणून त्यांनी आतनं बसेस किंवा गाड्या मोडणं किंवा एकच रात्री आतनं सोडतात. 6:15 सुमारास ते घडलं. 6:30 तर जोरात गाड्या येतात. आम्ही अनेक वेळा सांगितलं की लोकं फिरायला येतात, वयस्कर लोक इथे शाखा भरते, पण कोणीही दखल घेत नाही. इथे स्पीड ब्रेकर नाही आहे. आणि आज त्या कुत्र्याचा जीव गेला, फरफटत नेला, कोणी त्याची तर तो सुसाट गेला. पुढे त्याची दखल घ्यावी, कारण उद्या एखादी स्त्री, एखादा वयस्क व्यक्ती एखाद्याच्या ओढणीत, साडीत किंवा पिशवीतसुद्धा असं काही अडकून ते पुढे जाऊ शकतात. त्याची कृपया दखल घ्यावी शासनाने. आता नुसती मतं मागायच्या वेळेला हे कॉर्पोरेटर देतात, पण आज सगळे आले होते. जे 2 आहेत आमच्या इथे कॉर्पोरेटरचे, ते आले होते, गणेशदादा आले होते. त्यांनी खूप दखल घेतली, पण त्याचं काहीतरी याच्यातनं मार्ग काढा, कारण हे ते बलिदानच आहे. आणि अजिबात ऐकायला तयार नसतात, अतिशय मा झालेल्या या PMT. तर याची आणि पोलीस चौकीत बिलकुल आमची तक्रार घेत नाही आहेत. सांगतायत की फक्त एक कागदावर लिहून द्या, बाकी काहीही ते ॲक्शन घ्यायला तयार नाही आहे. तर ते सुद्धा आम्ही पण पोलीस मित्राचं काम करतो, पण कोणीही त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही. चौकीत गेले, मार्शल येऊन गेले, पण तिथे गेल्यानंतर अत्यंत वाईट आम्हाला हे झालं. आणि त्या मुलाचा मास पडला होता, तर म्हणाला की मा झालाय वगैरे असे काही विचित्र ते बोलायला लागले. म्हणजे कोण म्हटलं? तिथले जे पोलीस कोण आहेत, अधिकारी होता, अधिकारा किंवा कोण जो असेल तो, हा काय म्हणतो, सुशिक्षित मुलांचा मास पडला. तो म्हणाला की मास पडलाय काहीतरी. तर ते आता तो मुलगा इतका त्याच्यात होता की तो मला सांगून गेला. मी म्हटलं तू आता जा पोस्टमार्टमच्या तिथे, बाळाच्या कुत्र्याबरोबर, बाळच होतं आमचं ते. मग आपण ॲक्शन घेऊ, कोण असतील संबंधित आधी बोल. कोणी पोलीस चौकीची पायरी आनंदाने चढत नाही दादा. हे सगळं अतिशय वाईट घडलंय. आणि बघा आता याचं काय, म्हणजे
काय करायचं, एखादी स्त्री जाऊ शकते, एखादा पुरुष जाऊ शकतो, वृद्ध व्यक्ती जाऊ शकते, आणि हा परिसर तर पेन्शनरांसाठी आणि याच्यासाठी तुम्ही केलेला तात्काळ बंद करावा. आता असं झालेलं आहे की ते स्पीड ब्रेकर टाकतील वगैरे, पण ती होईल तेव्हा होईल ऍक्शन. पहिले म्हणजे पीएमटी वाले स्पीड वाले या लोकांना कुठेतरी कॉन्टिटी उभं केलं पाहिजे, काय ते लिमिट केलं पाहिजे. आणि पोलीस अजिबात दखल घेत नाहीयेत. आत्ता या क्षणाला थोड्या वेळाने मी जाणार आहे पोलीस चौकीत, स्वतः आम्ही पोलीस चौकीत कामं करतो, मी स्वतः जाणार आहे. तनिष्कांच्या माध्यमातून पण आम्ही काम करतो आणि त्यांना तिथं ऍक्शन घ्यायला लावणार आहे. कारण तुम्ही जर एखादा माणूस मरून पडला तरी तुम्ही असंच करणार आहात का? तो फक्त प्राणी आहे, मुका प्राणी आहे म्हणून. आणि धन्यवाद. आज या घटनेत बस चालकाविरोधात पोलिसात तक्रार करून गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू आहे. भरधाव गाड्यांमुळे होणारे अपघात पुणेकर रोजच बघत असतात, त्यात काही नवीन नाही. अनेक वर्ष नागरिक या भागात स्पीड ब्रेकरची मागणी करतायत, परंतु नागरिकांच्या मागणीकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्षच. आज वेगात असलेल्या PMPML एका श्वानाला जीव गमवावा लागलाय. याच जागी जर एक माणूस असता तर हा प्रश्न मात्र नक्कीच समोर येतोय. अक्षय बडवे, सकाळ डिजिटल, पुणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.